नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, चुडूमध्ये आपण शिक्षक बदलीबाबत एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर बघा, काय महत्त्वाचं परिपत्रक जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेबाबत 23 जूनला आलेलं परिपत्रक आहे. बघा, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक 7 एप्रिल 2021 दोन स्वतंत्र शासन निर्णयामुळे सुधारित धोरण विहित करण्यात आले. सदर धोरणातील तरतुदीनुसार आवश्यक ती कारवाई करण्याबाबत बदलीस पात्र असलेले विशेष संवर्ग भाग 1 मधील विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांची यादी, निवड रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे इत्यादी वेळोवेळी आपणास शासनातर्फून निर्देश देण्यात आले आहेत. कोविड 19 आजारच्या कारणास्तव बऱ्याच जिल्हा परिषदेच्या रोष्टर बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून तपासणी झालेली नसल्यास नाही, त्यामुळे संदर्भीय शासनानंतर तरतुदीनुसार या वर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पद्धतीने कराव्यात किंवा विभागीय आयुक्त मागासवर्गीय कक्ष यांच्याकडून यापूर्वीची रोष्टर बिंदू नामावली तपासणी करून घेतली असल्यास त्यानुसार सदर बदल्या कराव्यात. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी निर्णय घ्यावा असे आपणास संदर्भ दिनांक 10 जून 2022 शासन परिपत्राने कळवले. तरी परिच्छेद 2 मध्ये नमूद केलेली आवश्यक ती आपल्या जिल्ह्याची अद्ययावत स्वाक्षरित बिंदू नामावली विन्सेज IT सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड यांना दिनांक 28 जून 2022 पूर्वी उपलब्ध करून द्यावी. सदर बाब आंतरजिल्हा बदल्यांसाठी आवश्यक असल्याने विलंब कटाक्षाने टाळावी विनंती. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं प्रवृत्त आपल्याला समजलं.